रोशन टॅली अकॅडमी नारायण पेठेमध्ये मी वैभवी नेर्लीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे आणि ती समजून घेण्याआधी आपल्याला डेटर्स म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. डेटर्स म्हणजे अशी कुठलीही पार्टी किंवा असा कुठलाही पर्सन ज्याला सेल झालेला आहे मटेरियल किंवा सर्व्हिसेस ज्याला बिझनेसनी सेल केलेला आहे तो झाला संडी डेटर्स. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो कस्टमर असतो, जो क्लायंट असतो, जो आपला ग्राहक आहे तो आहे संडी डेटर्स. आता या डेटर्सला मटेरियल किंवा सर्व्हिसेस विकलेले असतात आणि त्या विकल्यानंतर त्या मटेरियल आणि सर्व्हिसेसची जी काय व्हॅल्यू आहे त्याचे पैसे कस्टमर आपल्याला देतो. बरोबर आहे. आता ह्या हा बॅड डेट्स काय करतो की तो आपल्याकडनं सर्व्हिसेस आणि मटेरियल घेतो, त्यामुळे तो कस्टमर आहे, आपला ग्राहक आहे, त्यामुळे तो आहे डेटर. पण घेतलेल्या सर्व्हिसेसचे किंवा मटेरियलचे पैसे तो बिझनेसला परत करत नाही, म्हणजेच तो झाला बॅड डेट. आता ह्या बॅड डेट्सची अकाउंटिंग एंट्री कशी करायची आणि त्याचा फायनान्शियल रिपोर्ट्सवर कसा परिणाम होतो हे पण आपण जाणून घेऊया. आता आधी इथे आपण बॅड डेट्सची डेफिनेशन बघूया. आउटस्टँडिंग बॅलन्सेस रिसिवेबल इज नो लॉंगर कलेक्टेबल, म्हणजे ते पैसे येणं तर आहे कारण ऑलरेडी आपण मटेरियल किंवा सर्व्हिसेस त्याला विकलेले आहेत, म्हणजे अपेक्षित हे आहे की त्यांनी त्याचे पैसे बिझनेसला देणं, पण ते आता मिळणार नाही आहेत, म्हणजेच तो आता काय झालेला आहे, कंपनीचा बॅड डेट झालेला आहे. बॅड डेटर्स, बॅड डेटर्स म्हणत नाहीत, बॅड डेट्स म्हणतात. आता हे अकाउंटिंग एंट्रीज त्याच्या आणि त्याच्या फायनान्शियल रिपोर्टवर होणारा परिणाम हे समजून घेण्याकरता आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. 12 जून 2021 या दिवशी सुजाता एंटरप्राइजेस सोल्ड गुड्स वर्थ ₹1,05,000 टू एक्स वाय झेड अँड कंपनी. इनव्हॉइस नंबर त्यांनी दिलेला आहे. अतिशय सोपं ट्रान्झॅक्शन आहे. सुजाता एंटरप्राइजेस हा बिझनेस आहे आणि त्यांनी मटेरियल गुड्स विकलेली आहेत एक्स वाय झेड अँड कंपनीला. एक्स वाय झेड कंपनीला विकलेली आहेत. एक्स वाय झेड कंपनी हा डेटर झाला कारण तो कस्टमर आहे. ज्याला मटेरियल विकलं जातं तो कस्टमर, तो क्लायंट, तो ग्राहक, तो सन्ड्री डेटर. त्याच्यामुळे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये सुजाता एंटरप्राइजेस हा बिझनेस आहे, त्यांनी सेल केलेला आहे आणि कुणाला केलेला, एक्स वाय झेड. ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन लेजर येतील, सेल्स आणि एक्स वाय झेड. आता हे करण्याकरता सुजाता एंटरप्राइजेस ही कंपनी टॅलीमध्ये मी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. आता आपल्याला फक्त सेलची एंट्री करायची आहे. एंट्री आपण करणार आहोत सेल्स व्हाउचरमध्ये. त्याचा फॉर्मॅट आपण चेंज करणार आहोत ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट. डेट त्यांनी दिलेली आहे तिथे 12/6. ओके. इनव्हॉइस नंबर पण दिलेला आहे, पण आत्ता तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. मी आत्ता इनव्हॉइस नंबर घालत नाही आहे. एक्स वाय झेड अँड कंपनीला मटेरियल गुड्स सेल केलेली आहेत आणि त्याची व्हॅल्यू आहे 1,05,000. आता आपण त्याचे फायनान्शियल रिपोर्ट बघून घेऊयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर आपण बघितलं तर इथे सेल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही एंट्री आपल्याला दिसेल. 1,05,000 सेल आपण केलेला आहे एक्स वाय झेडला, त्यामुळे सेलच्या अकाउंटमध्ये त्याचं रिफ्लेक्शन आलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये हा दिसणार आहे कुठे, आपल्याला करंट असेट्समध्ये सन्ड्री डेटर्सच्या लिस्टमध्ये आपल्याला दिसेल एक्स वाय झेड अँड कंपनी. लक्षात घ्या, बॅलन्स शीटमध्ये करंट लायबिलिटी करंट असेटच्या अंडर सन्ड्री डेटर्स दिसत आहेत आपल्याला 7,75,500 आणि त्याची लिस्ट बघायला गेलो तर त्याच्यामध्ये एक नाव आहे एक्स वाय झेड अँड कंपनी. डेटर्सच्या लिस्टमध्ये तो दिसतोय याचा अर्थ त्याच्याकडनं पैसे येणं आहे. ठीक आहे. आता जर का आपण नेक्स्ट इयर चेक केलं पण त्याचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत. समजा फायनान्शियल इयर हे संपलेलं आहे आणि नेक्स्ट फायनान्शियल इयर सुरू झालेलं आहे. नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे तुमचं 2021. आता ह्या नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपण बघू सन्ड्री डेटर्समध्ये काय पोझिशन आहे. त्यांचे पैसे आलेले असतील तर तो डेटरमध्ये दिसणार नाही. सन्ड्री डेटर्समध्ये आपल्याला दिसतोय एक्स वाय झेड, म्हणजे मागच्या वर्षी आपण त्यांना जूनमध्ये सेल केलेला होता तो 22-23 फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा ते पैसे आलेले नाही आहेत. मग त्याबद्दल काही अपडेट आहे का ते बघू आपण.
आता 25 सप्टेंबरला कंपनीला, बिझनेसला, म्हणजे सूरज एंटरप्राइजेसला लक्षात आलेलं आहे की XYZ अँड कंपनीमध्ये काहीतरी लीगल इश्यूज चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे मिळणार नाही आहेत. बरोबर आहे. ड्यू टू सम लीगल इश्यूज XYZ कंपनी इज नॉट इन अ पोझिशन टू पे बॅलन्स अमाऊंट टू इट्स क्रेडिटर्स. म्हणजे आता त्यांच्याकडनं पैसे मिळणार नाही. मग हे डेटर्समध्ये कितीही वर्ष तुम्ही दाखवू शकता ना, कारण ते पैसे येणारच नाही. लाईफ लॉंग ते डेटर्समध्ये दिसत राहणार आहेत. म्हणजेच आपल्याला आता हे बॅड डेप्ट्स म्हणून बुक करावे लागणार आहेत, कारण हे कन्फर्म आहे की हे पैसे येणार नाही. मग बॅड डेप्ट्स म्हणून बुक करण्याकरता आपल्याला काय करायला लागेल, आपण 21-22 मध्ये सेल झाला तिथे डेटर्स दिसतात, 22-23 मध्ये सुद्धा पेंडिंगच दिसते त्यांच्याकडनं अमाऊंट. मग आता आपण काय करणार आहोत, अकाउंट्स इन्फो लेजर, आणि इथे आपण लेजर्स क्रिएट करून घेऊ. बॅड डेट ओके, आणि त्याला ग्रुप देऊयात आपण एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. आता हे आपल्याला कळलंय कधी की पैसे त्याच्याकडनं येणार नाही आहेत, तर 25-9ला, ठीक आहे, 25-9लाच आपण एंट्री करून टाकू. ऑलरेडी आहे लेजर बॅड डेप्ट्स अकाउंट डेबिट 1 लाख, कुठे थोडे सुद्धा पैसे येणार नाही. थोडेफार पैसे येणार असते तर जेवढे येणार नाही त्याची एंट्री आपण केली असती, पण इथे काहीच येणार नाही म्हणून सगळेच आपण घेतो आहोत. कुणाकडनं नाही येणार आहेत, XYZ कंपनी, सो क्रेडिट आपण टाकलंय XYZ अँड कंपनी. आता त्याचा इम्पॅक्ट बघू काय आपण येतोय. बॅलन्स शीट मध्ये जाऊन बघितलं तर आता आपल्याला डेटर्सच्या लिस्टमध्ये XYZ दिसत नाही आहे, कारण आपण तो इफेक्ट नलिफाय करून टाकलेला आहे. अजून काय झाला याचा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्सपेन्सेसमध्ये बॅड डेब्ट्स दिसत आहेत. एक्सपेन्सेस बुक झालेत 1,05,000 म्हणजे जेव्हा बॅड डेब्ट्स आहेत हे कन्फर्म होतं तेव्हा आपण जर्नल एंट्री काय करतो, बॅड डेब्ट्सचं लेजर क्रिएट करतो अंडर एक्सपेन्सेस, आणि त्याला एंट्री जर्नलमध्ये करतो बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू ज्याच्याकडनं यायचं होतं त्या पार्टीचं नाव, त्या डेटरचं नाव, आणि त्या डेटरच्या बॅलन्स नलिफाय करून टाकतो आणि त्या सगळ्या आपण एक्सपेन्सेसमध्ये बुक करतो. आता हे येणारे पैसे आपण एक्सपेन्सेसला का बुक करतो हे थोडक्यात समजावते. मागच्या फायनान्शियल इयरला आपण काय केलं होतं, 21-22ला 1,05,000 सेल झालाय म्हणून सेल साईडला ती व्हॅल्यू 1,05,000 सेल वाढलेला होता, कारण आपण त्यांना ऑलरेडी सेल केलेला आहे. पण आता आपल्या असं लक्षात आलं की तो सेल ऍक्च्युअल मध्ये झालेलाच नाही, कारण त्याचे पैसेच येणार नाही आहे. तो खरंच सेल झालाय कधी म्हणाल तुम्ही, की सेल झाला आणि पैसे आले, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं, खरं खरं सेल झाला. तर 21-22 मध्ये काय झालं होतं, आपल्याला ह्याची कल्पना नव्हती की पैसे येणार आहेत की नाही, म्हणून आपण सेल म्हणजे पार्टी अकाउंट डेबिट टू सेल म्हणून सेल बुक करून घेतलेला आहे. पण आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की ते पैसे मिळणारच नाही आहेत, म्हणजे थोडक्यात तो सेल न झाल्यासारखाच आहे. मग एकीकडे आपण सेलला टाकतोय 1,05,000 जे मागच्या वर्षी टाकले होते ते आता इथे आपण ऍडजस्ट करून घेतोय 1,05,000 रुपये बॅड डेप्सला टाकून, म्हणजे त्याला आपण रिव्हर्स इफेक्ट आणून त्याचा बॅलन्स जो आहे तो ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर ही कन्सेप्ट आहे बॅड डेब्ट्सची. या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा roshantally@gmail.com या IDवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन.